तुमची सुरुवात कशी झाली होती की कधी तुम्ही ठरवलं होतं की या इंडस्ट्रीमध्ये यायचं किंवा आपल्याला इथूनच काहीतरी करायचं? आता मी 2003 मी मूळचा नाशिकचं, 2003 मी मुंबईत आलो आणि 2002 जरी किंवा 2001 जरी तू असं मला म्हणाला असतास की मी तुमचं भविष्य सांगतो आणि तुम्ही 2023 एका सिरियलचं डिरेक्टर असाल असं जर तेव्हा भाकीत केलं असतंस तर मी हसलो असतो तुझ्यावरती, कारण या क्षेत्राचा माझा काहीही संबंध नव्हता, ॲप्सुल्युटली काहीच, म्हणजे काही म्हणजे काही मी म्हणजे म्हणजे ॲप्सुल्युटली संबंध नव्हता. 6वी 7वीत असताना नाशिकमध्ये मी बालनाट्य केलं होतं, ह्याच्याशिवाय माझा या क्षेत्रातला काही अनुभव नव्हता. तेही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये काहीतरी करायचं असतं म्हणून एक आपलं एक बालनाट्य शिबिर करूया म्हणून मी ते केलेलं होतं, अदरवाईज तसा काही संबंध नव्हता. मी हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे, हॉटेल टाकणं ही माझं ड्रीम होतं बेसिकली. आणि त्या काळामध्ये बाबांनी खूप मोठ्या मेहनतीने खूप मोठं हे करून त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडमधनं पैसे काढून मला हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण करवलं होतं. आणि त्याच्यानंतर मला हॉटेल मॅनेजमेंट जसं कळायला लागलं त्याच्यानंतर मी एक ठरवलं होतं की आपल्याला जॉब नाही करू शकत मी हॉटेलमध्ये, मला मी माझी मेंटॅलिटी बिझनेस म्हणजे तर मी बिझनेस करू शकतो. सो माझ्यामध्ये मी खूप अटेम्प्ट केले माझ्या मित्रांना, मी पुण्यामध्ये नारायणपेठेमध्ये माझं हॉटेल सुरू केलेलं होतं पण समोर पार्टनरशिप वर्क नाही झाली आणि ते झालं. नाशिकमध्ये मी वडापावची गाडी सुरू केली होती मी आणि माझ्या मित्रांनी, म्हणजे जसं आमचं ग्रॅज्युएशन पूर्ण आलं तसं आम्ही तिथेच हॉटेलच्या याच्यासमोर, तेव्हा खूप मुलांनी असं सांगितलं की मी तू हॉटेल मॅनेजमेंट झालास एवढं आणि तू वडापावची काय गाडी टाकतो, पण पॅशन होती की बॉस कुछ करना आहे, म्हणजे आत्ता आपल्याकडे पैसे नाहीत कारण मामांकडे पैसे मागण्याचं म्हणजे प्रश्नच येत नाही की तोंडवरती करून विचारलं असतं तर बा म्हटलं असतं बस भाई तुला शिकवलं आहे मी हेच खूप झालं आहे आता बिझनेससाठी वगैरे पैसे नको मागू, आणि तेही चाललं नाही. मग समान जेव्हा हॉटेलचं हे झाल्यानंतर मी माझ्या माझ्या बहिणी माझी बहीण सारस्वत बँकेमध्ये आहे आत्ता, तर तिच्या ओळखीने मी ना टिफिन सप्लायचा बिझनेस सुरू केला. तिच्या बँकेमध्ये एक जण ओळखीचे होते त्यांना टिफिन द्यायचं होतं, कारण पहिल्या याच्यामध्ये मला असं झालं होतं की आता बाबांकडे मी पैसे नाही मागू शकत आणि बिना पैशांचा बिझनेस कुठला करू शकतो तर टिफिन सप्लायचा बिझनेस करू शकतो म्हणून, कारण दुसरं काहीच नव्हतं. त्यामुळे एक टिफिन घरी आईने केलं तो बांधला आणि मी तो देऊन दिला आणि अशा पद्धतीने मी टिफिन सप्लायचा बिझनेस सुरू केला होता नाशिकमध्ये आणि वेल व्यवस्थित चालू होता. त्या 6-7 मी चांगलं सुरू केलं होतं, म्हणजे 40-50 टिफिन्स होते माझ्याकडे असं म्हणून मी एक प्रॉपर बिझनेस सुरू झाला होता माझा. आणि एक असं छोटं गंमत घडली माझ्या बाबतीत, तेव्हा मी केटरिंगचाही बिझनेस करत होतो, माझ्या जिजाजींचा फोटो स्टुडिओ, तर ते जनरल फोटो स्टुडिओ म्हटल्यानंतर आपले फोटो लावलेले असतात स्टुडिओमध्ये, तर आपल्या ओळखीचे म्हणून मग ते माझ्या जिजाजींनी माझे फोटो काही लावलेले होते, तर एक जण आले ते बघायला आणि त्यांनी माझ्या जिजाजींनी फोन केला मला की अरे जरा एक जण आलेले तू ये लवकर त्यांना, तर मला वाटलं ते केटरिंगची ऑर्डर देतं. मी आपला डायरी पेन घेऊन त्यांच्या स्टुडिओत गेलो, बसलो त्यांच्यासमोर, म्हटलं हां सांगा तुमची काय ऑर्डर आहे वगैरे, तर मी त्या केटरिंगच्या ऑर्डर्स घेतो. ते म्हणाले हा फोटो तुझा आहे, म्हणलं हां, तर तू ॲडमध्ये काम करशील का आमच्या? तर तेव्हा एक केबलवरती लोकल ॲड्स चालायच्या नाशिकमध्ये, ते जनरल सगळीकडे चालतात, तर तेव्हा मला वाटलं लोकल ॲड केबल म्हटलं नाही मी, म्हणजे नाही म्हणजे इन द सेन्स माझा काही संबंध नाही त्या ॲडबीड मी असलं काही करू नाही शकत त्या याच्यामध्ये, म्हटलं माझं काही नाही, मला वाटलं तुम्ही केटरिंगची ऑर्डर देत आहे म्हणून मी करत राहतो. नाही नाही म्हणे तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला जमेल, काही काही तेव्हा काही संबंध नव्हता. मग ते झालं, समोर ती ऑडिशन दिली, मला माहिती होतं की हे मला काही झेपणार नाही. मी आईला सांगितलं अगं आई त्यांनी उगाच टाईमपास केला माझा, मला उगाच त्यांनी काही म्हणे अरे तू जा तुझं तेवढं ऑडिशनसाठी बोलत आहे तर तू करून तर बघ, म्हटलं आई नाही नको नको नको, आई म्हणे जा रे जा करून तर बघ तुला एक्सपिरियन्स येईल म्हणून आईच्या फक्त हट्टाकाठी गेलो. पण तिथे काही वर्क झालं नाही, पण त्याच माणसाचा एक 4-5 फोन आला आणि त्याने एकांकिका स्पर्धेसाठी मला विचारलं तू करशील का काम, म्हटलं अरे माझं स्टेजवरचं काही एक्सपिरियन्स नाही, म्हटलं माझा बिझनेस आहे, म्हटलं वेळ नाही, त्यामुळे अरे आम्ही सगळे असंच करतो रात्री आम्ही रिहर्सल्स करतो तू ये रात्री तुला जमत असेल तर तू ये आणि आपण करूया. अशा याच्याने मी ते एकांकिकांमध्ये भाग घ्यायला लागलो. मग त्याच वर्षी मी राज्य नाट्यमध्ये काम केलं, त्या एकांकिकेला मला उत्तेजनार्थ मिळालं, मग राज्य नाट्याला मला द्वितीय पारितोषिक मिळालं. सो स्लोली स्लोली ते मी ऑटोमॅटिकली, ते एकदा ते अभिनयाचा क्रीडा असतो, एकदा तुमच्या अंगात गेला आणि तो वळवळायला लागला की मग तुम्ही त्याच्यातनं बाहेर नाही पडू शकत, मग मी त्यात ते करायला लागलो. ती एक माझी खूप हे होती की मग ते जमायला लागलं. मग हळूहळू बऱ्याच एकांकिका केल्या नाशिकमध्ये आणि म्हणजे अगदी धरून चाल की एक दीड वर्षामध्ये मी बऱ्यापैकी एकांकिका केल्या. मग मला असं आलं की अरे नाही आता आपण काहीतरी करायला पाहिजे. सो मुंबईमध्ये
यायचं माझं सुरू झालं. आता मिरॅकल्स नावाचं इन्स्टिट्यूट जे आहे प्रमोद प्रभुलकरांचं, त्या काळी ते सुरू होतं आणि त्या पेपरमध्ये ॲड मी बघितली होती, मधुराणी आणि प्रमोद प्रभुलकर सर घेत आहेत. सो मी म्हटलं लेट सी, आपण बघूया आपल्याला कितपत जमतंय हे करायला. सो त्याच्यात मी एंट्री केली आणि मग तिथे मधुराणी प्रमोद सरांची ओळख झाली माझी. त्यांनी मला खूप सहकार्य केलं. त्यांनी बघितल्यानंतर ते मला म्हटलं अरे तुझ्यात चांगलं पोटेन्शियल आहे अभिनयाचं, तर तू इथंच येऊन प्रॉपरली कर. मग इकडे आईबाबांना विचारलं, आईबाबांना हे बघ तारेवरची कसरत नको करू एका ठिकाणी. बाबा म्हणाले की मी रिटायर होईपर्यंत तुला जे काय करायचं ते उड्या मारून घे, नंतर असं नको म्हणू आम्हाला की अरे मी तिकडे गेलो असतो तर माझं करिअर झालं असतं, तुम्ही नाही म्हटलात म्हणून. तुला जे करतं म्हणजे मला ह्याच्यातनं माझ्या या करिअरमध्ये ना सगळ्यात मोठा सहभाग माझ्या आईबाबांचा आणि तुमच्या वतीने मी त्या पडद्याच्या पलीकडे असणाऱ्या माझ्या जे काही आत्ता जे काही लोकं बघत आहेत आणि जे काही कोणी पॅरेंट्स बघत असतील आणि त्यांची मुलं करण्याची इच्छा असेल त्यांना या क्षेत्रामध्ये, तर प्लीज 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 त्यांना सहकार्य करा. त्यांची तुमची साथ असेल तर तुमची मुलं पुढे जाऊन काहीतरी सॉलिड करू शकतात. माझ्या आई वडिलांनी मला त्या क्षणी जर का माघार घ्यायला लावली असती तर कदाचित मी आत्ता जे काही थोडाफार जे काही मी आयुष्यात माझं कमवलेलं आहे तर तेही कमवू शकलो नसतो, कदाचित नाशिकमध्येच राहिलो असतो आणि मी हे केलं असतं. तर माझ्या आईबाबांनी मला खूप सपोर्ट केला. तर माझी सगळ्या पेरेंट्सला जे कोणी बघतात आत्ता आपल्या मुलाला त्याच्या इच्छांना प्लीज दाबू नका आणि त्यांना या क्षेत्रात येऊ द्या. हे क्षेत्र खूप सुपर आहे, भारी आहे आणि इव्हन मुलींच्याही बाबतीत मी म्हणेन मुली खूप गाव इकडच्या असतील तर त्यांना खूप क्षेत्राविषयीच्या काही चुकीच्या संकल्पना असतील. हे बघा तुम्ही कुठे जाल कुठे कुठले तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम कराल तिथे तुम्हाला त्या पद्धतीची माणसं भेटतात. तुम्ही कसे राहता याच्यावरती सगळं गेम डिपेंड आहे. हे मी मुलींसाठी सांगेन की तुम्ही कसे वागता कसे राहता याच्यावरती ना समोरच्या माणसाचा अप्रोच असतो. तुम्ही स्ट्रिक्ट आणि तुम्ही ह्याच्यात राहिला तर काही प्रॉब्लेम नाही. हे म्हणजे मराठी टेलिव्हिजनमध्ये तर म्हणजे हे आता तू बघत असेल आमचे तर एका कुटुंबासारखे आम्ही राहतो, तर तसं सगळीकडेच असतं ॲटमॉस्फिअर छान असतं. आणि सो तुम्हाला असं पेरेंट्सला वाटत असेल तर आपली मुलगी जाणार तिकडे काय होणार, तर मी त्यांना तुम्हाला सांगेन की एकदम काही काळजी करू नका, सेफ अँड असतं, मस्त असतं, काहीच काळजी करू नका, अत्यंत उत्तम क्षेत्र आहे. आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या टॅलेंटला प्लीज सपोर्ट करा तर ते काहीतरी सॉलिड बनू शकते. असं करत मग मी तो जर्नी झाला आणि मग मी मुंबईत प्रमोद प्रभुलकर आणि मधुराणी त्यांनी मला सपोर्ट केलं, मला इथे ये म्हणाले. मग तेव्हा माझी ॲक्टिंगमध्ये मी काम करत होतो पण ॲक्टिंगचं मला काहीच काम मिळत नव्हतं. मी आपला स्ट्रगल करत होतो कारण त्या काळी मोबाईल पण नव्हता माझ्याकडे. फोटोवरती आम्ही नंबर लिहायचो, मग कोणाचा तरी माझ्या मावशीकडे मी राहायला आलो होतो, तेव्हा भाईंदरला राहत होतो मावशीकडे, तिचा नंबर द्यायचो मग तिथून मला कळायचं. या सगळ्या प्रोसेसमध्ये समाव ते काही वर्क नाही झालं पण मधुराणी प्रमोद प्रभुलकरांनी मला एक असा हँड दिला होता की तू जर का आमच्या एका वर्कशॉपच्या एकांकिका बसवला तर आम्ही तुला त्याचे पैसे देऊ. सो ते एकांकिका बसवण्यासाठी माझ्या बाबतीत ना खूप रिडिंग करायला लागलं मला. एकांकिका वेगवेगळ्या पद्धतीच्या एकांकिका झाल्या, वेगवेगळ्या एकांकिका मी बसवल्या, तर त्या बसवण्याच्या प्रोसेसमध्ये मला कळायला लागलं दिग्दर्शनाची आवड. म्हणजे खऱ्या अर्थाने मी कलाकार ॲक्टिंग करायची म्हणून इथं आलो होतो पण समोर ते वाचन झालं, मग त्या बऱ्याच एकांकिका बसवल्या, त्याच्याने मला ऑटोमॅटिकली त्याच्यातली गोडी वाढायला लागली आणि मग मी इथे आलो. आणि मग प्रमोद प्रभुलकरांच्याच फिल्मला गोडगुपित नावाची एक फिल्म आली होती प्रमोद प्रभुलकरांची, त्यात रीमाताई होत्या आणि दिलीप काका होते, दिलीप प्रभावळकर. आणि त्या फिल्मला मी ॲज अ सेकंड असिस्टंट म्हणून काम केलं आणि इमिजिएट त्यांची नेक्स्ट फिल्म होती फिनिक्स नावाची, जी एक वेगळ्याच धाटणीची फिल्म होती. त्या फिल्मला मी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं. सो त्यात सगळ्या जिम्मेदाऱ्याचा सगळ्या हावरटासारख्या ओढवून घेतल्या मी माझ्यावरती, जेणेकरून मला त्या क्षेत्रातलं पूर्ण कळलं पाहिजे. सो माझा असा ट्रान्सफॉर्मेशन मी कलाकारा म्हणजे आर्टिस्ट म्हणून ते दिग्दर्शनाकडे वळालो आणि मग त्यांच्यावर काम केलं. मग राजू पाटील बरोबर काही फिल्म्स केल्या, मग तेच मी मग अशी तुला म्हटलं तसं ते फिल्मचं माझं संपलं आणि मग मी टेलिव्हिजनकडे वळालो. सर आता तुम्ही सांगितलं होतं की आई वडिलांची साथ होती पण असं असताना बॅक ऑफ द माइंड असतं की स्ट्रगल आहे या लाईफमध्ये, खूप स्ट्रगल आता तुम्ही कम्प्लीट केलेला आहे, आता तुम्ही सक्सेसफुल आहात, आता आई वडिलांना कसं वाटतं? एका शब्दात सांगेन तर भारी वाटतंय, त्यांना खूप भारी वाटतं. म्हणजे माझ्या मी जेव्हा पहिले काम केलं होतं नाटकांमधनं एकांकिकांमधनं तेव्हा ना मी माझ्या बाबांना दरवेळेस म्हणजे माझे बाबा चोखंदळ आहेत, म्हणजे त्यांना फिल्म्स बघणं आणि हे बघणं हे त्या काळी खूप आवडायचं आणि सतत फिल्म्स बघायचे. म्हणजे ते नाटक आणि फिल्म्स कधीच सोडलं नाहीत त्यांनी, नवीन आलेलं नाटक आणि त्यांना आवडायचं. आणि मी मला असं नेहमी वाटतं की मी काम करायला लागलो जसं थिएटरमध्ये आणि तर मला वाटतं की बाबा येऊन मला म्हणते अरे मस्त काम केलं, भारी काम केलं. पण आजता गायत म्हणजे
अशा अभिनयावरती मी त्यांना जेव्हा जेव्हा त्यांना विचारलं, म्हणजे मी जे 1200 एपिसोड अवघ्याचे संसारचे केले तेव्हा मी त्यांना विचारतो बाबा कसं वाटलं तुम्हाला काम, पण ते कधीच मला छान झालंय उत्तम झालंय असं कधीच नाही म्हणाले. हां ठीक आहे, बरं करतोयस, चांगलं करतोय. आत्ता आत्ता कुठेतरी मी जेव्हा दिग्दर्शनाचं हे झालं आणि मग आता बोललं, आता ते मला म्हणतात नाही नाही मस्त चालली आहे सिरियल, छान चालली आहे हे असं. सो नेहमी मला ते असं वाटत होतं की त्यांची कधीतरी शाबासकी, कधीतरी त्यांचं कौतुक आपल्या पाठीवर, पण आत्ता आत्ता ते कुठेतरी माझं दिग्दर्शनाच्या बाबतीतलं कौतुक करायला लागलेत. ते म्हणतात नाही नाही आता तू छान काम करतो. आणि तेच होतं मोटिवेशन. कधी मला माझे बाबा म्हणतील अरे तू छान करतोस, बरं हे करतो, ते बरं टू छानचा जो जर्नी होता तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. कधीतरी ते म्हणतील अरे नाही नाही चांगलं काम करतोस, तो माझ्यासाठी फार महत्त्व. आई तर नेहमीच कौतुक करते, मी काही केलं तरी आई कौतुकच करते. आई आई अशीच असते, आईच असते ती. आई तुम्ही काही केलं तरी, मुलाने काही केलं तरी आईला आवडत असतं, पण बाबा मात्र माझे जाम चुकंदळ होते आणि ते मला त्या बाबतीत कायमच गाईड करायचे. आजही करतात, म्हणजे आजही खूप सारे एपिसोड्स बघून आले, ते तू तसं का केलं, मग असं का केलं, मग ते का नाही केलं, मग तू ती फिल्म बघितली का, त्या फिल्ममध्ये ते तसं होतं, मग ते जुन्या फिल्मचे रेफरन्स वगैरे देतात, अरे मग त्या फिल्ममध्ये बघ ते त्यांनी तसं केलं होतं. तर मला ते खूप छान वाटतं की ते इतकं इनडेप्थ त्या गोष्टी बघत असतात. कदाचित ना तेव्हा बाबा मला खूप म्हणते अरे ते बघ, तेव्हा मला असं वाटतं ते काही बोलतात बाबा. पण आज जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून काम करतो आणि जेव्हा ते त्या फिल्मचं त्या शॉटचं त्याच्याशी कम्पॅरिझन करतात, तेव्हा असं वाटतं अरे बाबांनी किती बारीक ऑब्झर्वेशन केलं होतं तेव्हाच, जे त्यांना आजही लक्षात आहे त्याची गंमत वाटते मला. तुम्ही आता बऱ्याच मालिका केल्या, तुमच्या आवडीची मालिका कुठली आहे? अरे बापरे, अरे बापरे, डेंजरस प्रश्न आहे. माझ्या सगळ्याच मालिका आवडीच्या होत्या, सगळ्या आजही त्याच आवडतात. आणि प्रत्येक मालिकेशी माझं एक वेगळं नातं आहे, एक वेगळं मला आठवण आहे, एक वेगळी गंमत आहे प्रत्येक ह्याचं. कारण आणि जॉनर पण वेगवेगळे केले मी. काला तस्वीरने मला सस्पेन्स थ्रिलर होतं, त्याच्यानंतर माझी सगळ्यात माझी मला छान काम करायला मजा आलेली सिरियल म्हणजे हम बने तुम बने नावाची एक सिरियल होती सोनीची, जी लॉन्च झालं होतं सोनी त्या यांनी. त्या मालिकेची गंमत अशी होती की त्या मालिकेचं जॉनर ना पूर्वी ज्या आपल्या दूरदर्शनच्या ज्या सिरियल्स लागायच्या एपिसोडिक असायच्या, म्हणजे पूर्वी तुम्हाला आठवतं रजनी नावाची एक सिरियल होती, त्याच्यानंतर शेखर सुमनची कुठली तरी सिरियल होती, नाव आय फॉरगॉट द नेम. तसं एपिसोडिक सिरियल होती आणि त्याच्यात काम आणि सटल होतं, त्याच्यात काही ड्रामा नव्हता, त्याच्यात काहीच नव्हतं, पण त्या प्रत्येक एपिसोड हा वेगळा होता. आणि त्या एपिसोडमध्ये आम्ही इतके नवीन नवीन विषय घेतले होते आणि पेरेंटिंग हा त्याचा कन्सेप्ट होता. बेसिकली आजी आजोबा आपल्या मोठ्या मुलांचं करतात आणि ते आपल्या लहान छोट्या मुलांचं करतात, असं ते एका फॅमिलीचं पेरेंटिंग विषयावरचं होतं. आणि मला म्हणजे ती पण म्हणजे आवडती सिरियल, ही पण सगळ्यात आवडते सिरियल, पण काम करायला जी एक वेगळी मजा आणि हे आले होतं ते त्या सिरियलला खूप येत होतं. इवन आत्तासुद्धा ठरलं तर मग ह्याच्यातसुद्धा मला प्रचंड म्हणजे मी धमाल करतो, धमाल म्हणजे धमाल करतो. आणि बेसिकली या सिरियलचा जो हे आहे ना तो एक रिअलिस्टिक आणि अशा ह्याच्यानी जाताना एक सिरियस नोटला पकडून एक ह्युमरस कॅरेक्टरकडे जाणारी सगळी कॅरेक्टर्स आहेत, त्याचा एक जर्नी आहे त्या कॅरेक्टरचा आणि ती त्याची खरी गंमत. म्हणजे विषय खूप सिरियस असला तरी कधी कधी आम्हाला ती त्यातला जो ह्युमर काढताना मला जी गंमत येते ना ही गंमत या सिरियलची आहे. म्हणजे जनरली ड्रामा ड्रामा असं नाही आहे, ही रिलेशनशिपची सिरियल आहे बेसिकली. आणि रिलेशनशिप हा माझा खऱ्या अर्थाने पोर्ट्रेट. म्हणजे मी मला काम तू म्हणशील की तुला विषयांमध्ये काय आवडतं, तर मला विषयांमध्ये रिलेशनशिपचे विषय खूप आवडतात, मला लव्ह स्टोरीज बनवायला खूप आवडतात, म्हणून माझा हे आवडणारे विषय आहेत सगळे. म्हणजे ड्रामा ह्या अँगल जात असताना सुद्धा विषय सगळेच करता येतात, पण असं म्हणतो ना की आपला की एक क्रिकेटरचा एक शॉट असतो जो त्याला खेळायला खूप आवडतो, तसं आहे माझं हे की मला नातेसंबंध रिलेशनशिप हे करायला खूप आवडतं.